मुनीश चरणा करिन मग गजाननाचा पाद स्मरणा नमुनीश चरणा नमुनीश चरणा सुखवि रत्नमाला अतिशोभा शोभा अतिशो पर्वताग्र शिरोमणी अर्पि कन्या सद्गुणी हर्ष निर्भर कर ग्रहणी हर्ष निर्भर कर ग्रहणी झाला महादेवास तो शंकर सुख कर हो तुम्हा तो शंकर सुख कर हो तुम्हा तो शंकर सुख कर शंकर सुख कर शंकर सुख कर हो। नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगांच्या दुसऱ्या पर्वाच्या ह्या भागात तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। आणि ह्या भागात जसं मी तुम्हाला पहिल्या भागात म्हटलं होतं की अतिशय एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे, तर आपल्या सगळ्यांचा अतिशय आवडता गायक आणि आमचा खूप जुना मित्र
आणि आजचा आपण म्हणू की युथ आयकॉन राहुल देशपांडे आपल्याबरोबर आलेला आहे गप्पा मारायला. राहुल, तुझं गंधर्वगांच्या ह्या पर्वात अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू, नमस्कार. तर आता राहुल, बघा, म्हणजे गंधर्वांच्या सगळ्या ह्या विश्लेषणात्मक आपला हा कार्यक्रम आहे आणि तू गेल्या 10 वर्षांमध्ये तुझ्या हातनं असं कार्य घडलेलं आहे की जेणेकरून आपण असं म्हणू की तरुण पिढी ही एका अर्थी संगीत नाटकाकडे वळली. म्हणजे तू 4-5 नाटकांची निर्मिती तुझ्याकडनं झाली, पण ह्याचा मूळ सगळं मला वसंतरावांच्या आणि तुमच्या घरात जी संगीताची खाण आहे तिथे दिसतं. अगदी बरोबर आहे. तर जरा या थोड्याशा प्रवासाबद्दल मी सांगतो कशामुळे मी करायला लागलो. की एकतर पहिल्यांदा मी तो आजोबांचा जो दूरदर्शनवरती कार्यक्रम झाला होता शाकुंतल ते मानापमान, तो मी असंख्य वेळा पाहिला होता. आणि त्याच्यामध्ये जी मजा यायची किंवा त्या अनुषंगाने आजोबा कार्यक्रमही करायचे, नाट्यसंगीताची वाटचाल असेल, मराठी संगीत नाटकाचीचा प्रवास असेल, तर असे माझ्याकडे खूप रेकॉर्डिंग्स होते आणि ते मी ऐकले होते. आणि ते एकदा ऐकायला लागलो की आजोबांची एक नरेटिव्ह पॉवर इतकी जबरदस्त होती की तो काळ तुमच्या समोर उभा राहायचा. आणि म्हणजे आजोबा गेल्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझे वडील 2 दिवस कार्यक्रम करायचे, ज्याच्यामध्ये 1 दिवस गाण्याचा कार्यक्रम असायचा आणि 1 दिवस संगीत नाटक असायचं. त्यामुळे लहानपणापासून मी संगीत नाटकं पाहिली होती आणि जसा जसा मी मोठा होत होतो तसा संगीताकडे कमी आणि बाकीच्या गोष्टींकडे जास्ती असं माझं लक्ष होतं. आणि कर्मधर्म संयोगाने मी गाणंही शिकवत होतो पण त्याच्यातही मला रुची नव्हती. पण कुमारजींचं गाणं ऐकल्यानंतर मला परत एकदा गावंसं वाटलं आणि परत एकदा गाण्या म्हणजे सूर तसा लावा असं वाटला, तशा पद्धतीने गावं असं वाटलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू पु ल देशपांडे आमच्या घरी यायचे, भाई काका म्हणायचो मी त्यांना, तर त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. आणि तुला आठवत असेल आपणच एकत्र होतो अमेरिकेमध्ये आणि असं काहीतरी करायचं, परत एकदा आपण संगीत नाटक करायचं का आणि तेही कट्यार काढायचं घुसली करायचं का, असं एक जसे आपण रात्री स्वप्न बघतो खूप त्याच्यामध्ये आपण रमतो, तसं मी आणि आदित्य आणि अजून एक आमचा मित्र आम्ही असे तिघही होतो अमेरिकेमध्ये. आणि तेव्हा असं वाटलं की आपण हे करून बघूया. आणि आमचा हाही विषय झाला की मी म्हणलं अरे मी आता चांगला जरा गायला लागलोय, लोकांना मी गायक म्हणून एक माहिती झालोय, ऍक्टर म्हणून नाही जर जमलं तर काय करणार. तर आदित्य म्हणाला पब्लिक मेमरी शॉर्ट. काय नाही थांबा थांबा, याच्यात असं आहे असं इतका हा सांगतोय असं नाहीये. त्याच्यामागे गोष्ट अशी होती की त्यांनीच राहुलनीच सांगितलं की आपण करूया हे आणि फारफार तर काय होईल म्हणला की झाली तर फजिती होईल. फारफार तर फजिती होईल आणि झाली तर होऊ दे म्हणतो फजिती, काय फरक पडतो, पुढच्या वेळेला आपण काहीतरी शिकू हे पण सांग ना. पण तू म्हणजे पब्लिक मेमरी शॉर्ट हे अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे असं नको वाटायला नंतर की अरे हे पण केलं असतं किंवा आपण करू शकलो असतो. कारण परत एकदा खासाहेबांचा रोल करायचा आणि डिरेक्ट कम्पॅरिझन मी स्वतःच सोडून घ्यायची आजोबांबरोबर, जी खरं होऊ शकत नाही आजोबांची आणि माझी. पण त्यामुळे कट्यार काळजात घुसली करायचं ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सगळेच मित्र होतो, महेश असेल किंवा सुबोध असेल, आदित्य होता, वेदू होती त्याची बायको, माझी बहीण होती. तर तो उभा राहिला आणि तो प्रयोग इतका त्याचा एक वेगळा एपिसोड करायला लागेल, कट्यार कसं उभं राहिलं ह्याच्यावरती. पण तो जो प्रयोग झाला तो पहिलाच झाला, म्हणजे पूर्ण आम्ही रंथरुजला म्हणतो ती पहिल्या प्रयोगाच्याच वेळेला केली. आणि खूप आम्हाला टेन्शन आलं होतं कारण आम्ही सगळेच पहिल्यांदा काम करत होतो. म्हणजे मी अगदी तुम्हाला सांगू शकतो की थोडस आम्ही बघितलं की दुसऱ्या 3 दिवस आधी जेव्हा पहिला अंक सगळा झाला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या अंकाच्या वेळेला बापू आणि सगळे बघायला आले होते, तर बापूंनी परखडपणे सांगितलं होतं आम्हाला की अतिशय रद्दड करता प्रयोग, तुम्ही नाटक बंद करा म्हणून. काय माझ्या वडिलांनी ना खूप चांगला गाणं ऐकलंय, खूप चांगली नाटकं बघितलेली आहेत, त्यामुळे माझ्या वडिलांना हे बाकीच्या गोष्टी इज अ प्युरिस्ट एनिवे. नाही पण म्हणजे तुम्ही स्टार परफॉर्मन्स जो असतो तो पहिल्या प्रयोगासाठीच राखून ठेवला होता, रिहर्सल मध्ये उगीच तो दाखवलं नाही असं म्हणायला हरकत, असं आता म्हणायला हरकत नाही, पण तेव्हा स्वतः पंत समोर बसले होते, बाळासाहेब मंगेशकर बसले होते, खूप मोठी मोठी लोक आली होती, ते पुण्यामध्येच प्रयोग होता. तर मला बरीच लोक अशी आली की हा काय करतोय राहुल, त्याच्या आजोबांचा रोल कसा करतोय हे बघण्याकरता ही खूप लोक आली होती. आणि प्रयोग संपल्यानंतर मला आठवत आहे प्रभाकर पणशीकर आले बॅकस्टेज आणि मला म्हणले राहुल आता मला 1000व्या प्रयोगाला बोलो, इतका सुंदर प्रयोग तुम्ही केलेला आहे मुलांनी. आणि परत त्याच्यात तेच आहे रे की गाणं त्याच्यात संगीत नाटकामध्ये कायम त्याचं जे गाणं आहे त्यालाच त्याचीच लोकांना भूल पडलेली आहे.
आणि ती गाणी खूप चांगली झाल्यानंतर एकाएक वन्स मोर यायला लागल्यानंतर, अर्थात कथानक जेव्हा आपण ऍक्टिंग करायला लागतो तेव्हा कथानक पण आपल्याला तेवढंच महत्वाचं वाटायला लागतं, पण प्रेक्षक जो येतो त्याला त्याच्यातलं गाणं जास्ती भावत असतं. आणि मग ते नाटक केल्यानंतर असं वाटलं की अरे संशय कल्लोळ करावं, मग मानापमान केलं, आणि मग सौभद्र करताना मला असं वाटलं की आपलीच बॅट आपलाच बॉल, आपणच का बॅटिंग करायची. तर म्हणून आम्ही असं मी विचार केला, मी आणि निपुण जेव्हा बसलो होतो की आपण, मी म्हणलं अरे कृष्ण, मी चालू केलं होतं बसवणं आहे, राजूनीच मला गाणी काढून दिली होती की ही ही गाणी घे चांगली आहे ती, आणि त्याच्या अनुषंगाने एडिटिंग चालू झालं होतं. तर मी म्हणलं आनंद भाटे खूप सुंदर दिसेल कृष्ण म्हणून, आणि तो छोटा गंधर्वांची गाणी अतिशय उत्तम गातो. तर निपुण म्हणला, मी म्हणलं पण तो ऍक्टिंग करतो का माहित नाही. निपुण म्हणला ते माझ्यावर सोडतो. म्हणजे काय? तर मी ह्याला फोन केला, तर तू काय म्हणाला सांग. हा, म्हणजे पहिल्यांदा मी त्याला म्हटलं की हे माझं क्षेत्रच नाहीये अभिनय, गाणं वगैरे वेगळं, अभिनय मी कधी शाळा कॉलेजच्या नाटकात पण काम नाही केलं, त्याच्यामुळे नको, मी आपलं गाणी गातोय ते ठीक आहे असं म्हणून आमचा पहिला फोन बंद झाला होता. आणि मग नंतर मला समोर वाटलं की नाही आपण म्हणू शकतो नाही जमलं तर, पण पहिली स्टेप घेऊन बघू, आणि मग नाहीच जमत आहे असं वाटलं तर नाही म्हणू, म्हणजे अगदीच असं काहीही न करता नाही म्हणायचं. आणि शिवाय छोटा गंधर्वांचा तो रोल मी बघितलेला होता लहानपणी, कृष्णाचं काम बघितलेलं होतं, तर त्या रोल विषयी कुठेतरी माझ्या मनात एक खूप अशी चांगली भावना होती, छान रोल येतो, आणि म्हणून म्हटलं की त्या रोलमध्ये आपल्याला परत याच्यात काम करायची एक संधी आलेली आहे, तर आपण करून बघू, ऍटलीस्ट वाचून बघू, एखादा सीन रिहर्सलला जाऊन बघू, नंतर मग नाही वाटलं तर मग नाही म्हणू. पण खरंच श्रेय राहुलचं आहे मला कन्व्हिन्स करण्याचं, नाहीतर मी काही या संगीत नाटकामध्ये आलो नसतो. पण मला खूप आनंद होतो ह्या निमित्ताने, आनंद भाटेनी संगीत नाटक करणं फार महत्त्वाचं, कारण काय होतं ना, आपण कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीत किंवा आपण पदं गात असतो, पण मला ना खरं सांगतो मी इंग्लिश मिडियममध्ये शिकलो, त्याच्यामुळे मला प्रेमसेवा शरण मला हे अर्थच कळायचे नाही, म्हणजे कधी कधी मला राजू समजून सांगायचा, पण ते असे आतपर्यंत पोचायचे नाही, जोपर्यंत किंवा देहाता शरणागाता कसं पद येते, की पद म्हणून इतकं सुंदर येतं पण ते शब्द इतके कितके जड आणि क्लिष्ट आहेत. पण त्यामुळे ते मी धैर्यधर म्हणून जेव्हा उभा राहिलो रंगभूमीवरती, तेव्हा मला प्रत्येक पदाचा अर्थ कळायला लागला, आणि मग ते जेव्हा आतमध्ये यायला लागलं ना, मी तुला गंमत सांगतो, मी जो आजोबांचा मगाशी कार्यक्रम म्हणला ना, मी कार्यक्रम म्हणून तो करायचो, आम्हीच एकदा केला होता संगीत नाटकाची वाटचाल, आणि तेव्हा हे आपले चित्तरंजन कोल्हटकर समोर बसले होते, आणि त्यांचे आणि माझ्या आजोबांचे खूप घनिष्ठ संबंध, आज्या म्हणायचे त्यांना ते, तर ते वरती आले स्टेजवरती, आणि ते म्हणले, त्यांनी डोळ्यात भरून आलो होतं त्यांना, ते म्हणले अगदी हा याच्या आज्यासारखा गातोय, एकच फक्त मी त्याला एक आजोबा म्हणून त्याला सूचना करतो. तर मी म्हणलं काय, थोडासा अभिनय कमी पडतोय. हां, तर मला कळे ना अभिनय कमी पडतोय, म्हणजे मी माझ्या वडिलांना विचारलं म्हणजे मी काय करायला पाहिजे, तर तेव्हा मी संगीत नाटक करीन असं मला कधी वाटलं नव्हतं. पण जेव्हा मी उभा राहिलो ना कट्यारमध्ये असेल किंवा कट्यारपेक्षा मी मानापमान म्हणतो, मला जास्ती कळायला लागलं त्या नाटकामध्ये, ती पदं गाताना मला जेव्हा भामिनी समोर आहे तेव्हा मला त्या सगळ्या भावना यायला लागल्या, आणि मग मी चांगला एक्सप्रेस करायला लागलो. आणि ह्या 10-11 वर्षामध्ये मला असं वाटतं की हे नाटक आपण चालू केलं होतं हे आजच्या पिढीला कळावं ह्याच एका उद्देशाने, त्याच्यामधनं बाय प्रॉडक्ट्स निघाले, सुबोध होता आपल्याबरोबर, त्याला बालगंधर्वांचं पुस्तक मिळालं, त्यांनी बालगंधर्वांवरती फिल्म केली, त्याच्यानंतर कट्यार काळजात घुसली आपण केल्यानंतर त्याची फिल्म करावीशी आपल्या सगळ्यांनाच वाटत होती. त्यामुळे चित्रपट ह्या हे माध्यम इतकं जबरदस्त आहे, इतकं इफेक्टिव्ह आहे, की आज जिथे जिथे जातो मला असं वाटतं कट्यारनंतर जो बदल घडला आहे, आत्ताही मी अमेरिकेला जाऊन आलो, अरे एवढी एवढी मुलं येऊन, एक 40-50 मुलं येऊन सांगतात की आम्हाला दिलकी तपिश ऐकायचं आहे, आम्हाला घेई छंद ऐकायचं आहे, की हा बदल निश्चित झाला. आणि मला खूप आनंद वाटतो की आपण काहीतरी विचार करतो, आपण प्रवाह बदलूयात म्हणून एखादं काम नाही करत,
आपण चांगलं म्हणून ते काम करतो आणि जेव्हा चांगल्या हेतूनी ते काम करतो तेव्हा ते अशा पद्धतीने, म्हणजे बहुतेक असं असेल की मोठ्या लोकांची सगळी इच्छा असेल की आपण ही प्यादी सगळी एकत्र म्हणून काम करतोय. पण मला असं तुला आता असं विचारायचं आहे की एखाद्या नट होणं आणि गायक होणं ह्या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे दोघांसाठी अतिशय महत्वाची साधना असणं आवश्यक आहे, रियाज त्यांच्या पद्धतीने. तर तू जेव्हा नटामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात झाली तेव्हा तुझा गाण्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलला? खूप बदलला. कसा बदलला तुला सांगतो की नट म्हणून आपण जेव्हा तिथे उभे राहतो तेव्हा ते गाणं म्हणून येत नाही तुमच्या समोर. तो एक ते गाणं हे एक व्यक्त होण्याचं साधन येतं फक्त. त्याच्यामध्ये त्या गायकीमध्ये तुम्ही त्या गायकीच्या प्रेमात पडता कामा नये स्टेजवर जेव्हा तुम्ही असता तेव्हा. आणि माझ्या असंख्य प्रयोगांना राजूनी साथ केलेली आहे. हा समोर बसून त्याचे हावभाव जे असतात ना ते बघण्यासारखे असतात. इतर गायक जेव्हा गात असतात की मी विंगेतनं असं त्याच्याकडे बघायचो कायम की गात असताना. आणि मला असं वाटायचं की मी गात असताना असे भाव यांनी करू नयेत. पण म्हणजे समीक्षा लगेच, म्हणजे समीक्षा समोरच असायची आमच्या. पण सांगायचा हेतू हा की मी घेई छंद गात असेन किंवा कोणतंही पद जर मी गात असेन तर मी कधी प्रेक्षकांमध्ये बघितलं नाही. मी ती फोर्थ वॉल कधी ब्रेक केली नाही. मी जर एकटा असेन ना धन्य आनंद देण्यासारखं पद आहे तर मग मी अगदी दिलखुलास गाईन थोडा वेळ. पण थोडा वेळ त्याची मर्यादा असते कारण तो प्रसंग साजरा करण्याकरता किंवा तो पुढे नेण्याकरता ती गती राखून तुम्ही जर गायलात तर ते पद प्रभावी होतं, नाहीतर मग ते गाणं होतं. आणि मग मला असं वाटतं की नाट्यपद हे अतिशय छान उलगडून खुलून गाण्याची एकच म्हणजे बैठक असते, ती मैफिलीत असते. कारण तुम्हाला लोकांचा अंदाज घेऊन शांतपणे तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर करता येतं, तुम्हाला उधळता येतं स्वतः सारखं. पण नाटकामध्ये तुम्ही जेव्हा ते कॅरेक्टर असता तेव्हा तुम्हाला होऊनच ते वाटत नाही गावं असं. आणि ते जर वाटलं तर मग तुम्ही तिथे गायक असता आणि तुम्ही तिथे नट नसता. राहुल मला अजून एक असं सांग की आता मानापमानाचा जर आपण विषय केला तर धैर्यधर हा सुरुवातीच्या ह्याच्यात अत्यंत अग्रेसिव्ह आहे आणि जेव्हा तो वनमालेच्या प्रेमात पडतो तेव्हा तो टेक्निकली रोमॅन्टिक हिरो होतो. ह्या दोन्ही पदांच्या साठी तुझ्या आवाजासाठी स्वर लगावासाठी काय बदल केलेस आणि त्याचा एक आम्हाला डेमो पण? मी ना बदल असं काहीच नाही केला. मी कायम म्हणजे मला नाटकाची गंमत आणि मला नाटकाचं महत्त्व एवढ्याकरता वाटतं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रयोग करत असता तेव्हा तुम्ही काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करता की हे कॅरेक्टर कसं आहे, असं करून बघू का, असं करून बघू का. आणि जसे जसे प्रयोग व्हायला लागतात ना तसं तुम्हाला अजून सुचायला लागतं. म्हणजे खरं सांगू का, एखादी बंदिश मांडण्यासारखंच आहे. हा जो प्रवास आहे जसे आपण रागदारी एखाद्या बंदिशीच्या माध्यमातून आपण मांडतो तेव्हा रोज आपण ती बंदिश जेव्हा तीच बंदिश तुमच्या डोळ्यासमोर वेगळ्या रूपामध्ये येते त्याच रागाचे कपडे घालून तेव्हा ती बघताना असं वाटतं की अरे आपण एका वेगळ्याच हे सौंदर्य आपण आत्तापर्यंत बघितलं नव्हतं. आणि मानापमानामध्ये धैर्यधर तेच म्हणतो की ही भामिनी माझ्यासमोर रोज येते ती वेगळ्या स्वरूपात मला दिसते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वतःला विसरून जाऊन ते कॅरेक्टर बनता ना तेव्हा मग वेगळा लगाव कसा लावायचा किंवा काय करायचा हा विषय पण येत नाही डोक्यामध्ये. ती गोष्ट आपोआप होते. सो फॉर एक्झाम्पल धिक्कार मन साईना सारखं धैर्य तर खूप चिडलेला आहे की त्याला अजिबात भामिनीशी लग्न करायचं नाही आणि ते तिचे जे वडील असतात ते विनवणी करतात की काही करा पण माझ्या मुलीला पदरात कारण त्याचा अपमान झालेला असतो तिकडे. तर तेव्हा हे पद येतं धिक्कार मन साईना धिक्कार मन साईना धिक्कार मन साईना अपमान शल्यते विषसमचि जीवना धिक्कार मन साईना धिक्कार मन साईना जडवीन विभव अधनाचि ललना जडवीन विभव a
ददनाची ललना चढवीन विभव ददनाची ललना चढवीन विभव चढवीन विभव अदनाची ललना हार माझा मानापमाना धिक्कार मनसाईना धिक्कार मनसाईना धिक्कार मनसाईना तर हे आत्ता तरी मी थोडस मवाळ गायलो आणि तिकडे जेव्हा ते गातो तेव्हा ते ह्याच्याही पेक्षा लवकर संपत आणि कधी कधी लोक अशी एकदम हे होतात की एवढा फोर्स आहे ह्या गाण्यामध्ये आणि असं म्हणायचंय की केशवराव भोसले याच्याकरता अनेक वन्स मोर घ्यायचे पण आता मी मी स्वतः सांगू का एक कलाकार म्हणून ना मला वन्स मोरच आवडत नाही कारण काय होतं ती वन्स मोर मिळण्याकरता काही काही टेक्निक्स असतात ते मला वापरून जर वन्स मोर मिळायचं असेल आणि मी परत तेच गाणं गायचं असेल तर मला असं वाटतं की माझा माझ्यातला जे शोध करणारा जो एक कलाकार आहे ना आत्मा नटाचा एलिमेंट जो आहे तो कुठेतरी विसरू मी विसरून फक्त त्याच्याकरता गातो की काय असं होयला लागतं त्याच्यामुळे जर मला टाळ्या यायला लागल्या ना की मला असं वाटतं की अरे बापरे आपण जरा वेगळ्या रस्त्याने नाटकाच्या बाहेर चाललो की काय कायम मला असं वाटतं आता हे हे मानापांमधलं हेच पद आहे अतिशय जोरकस असं आत्ता आपण पद ऐकलं आता ऍक्च्युली आनंदच ते खूप छान गातो या नवनवले नयनोत्सवा ते कितकं हळूवार आणि सुंदर रोमॅन्टिक पद आहे ते आहे त्याच्यानंतर रवीमी आहे रवीमी प्रेम सेवा शरणम ही अतिशय रोमॅन्टिक आहे तरीही हे विसरून चालायचं नाही की तो धैर्यधर आहे तो अश्विन शेट नाहीये धैर्यधर असल्यामुळे तू आता मन कवडा असतो त्यामुळे मी आता तिथेच येणार धैर्यधराची जे काय रोमॅन्स करण्याची पद्धत असेल ती अशी मुळमुळीत असूच शकत नाही त्यामुळे तो त्या पद्धतीनेच विचार करेल तो तितपतच सॉफ्ट होईल आणि त्यांनी तितपत सॉफ्ट झालं तरच ते कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचू शकेल अदरवाईज ते एकदम कॅरेक्टर मधून बाहेर हा काय झाला एकदमच तर तसं आहे आता आता तू अश्विन शेटचा उल्लेख केलास हो तर अश्विन शेटच्या बाबतीमध्ये तू तर एकतर पहिल्यांदा आपण नवे नाटक सुरू झालं तेव्हा अमेय फाल्गुनरावाची भूमिका करायचं आणि त्याच्यानंतर मग साक्षात प्रशांत दामले म्हणजे त्यांच्याबरोबर तू 50-60 प्रयोग केले आणि 100 प्रयोग केले आणि मला अशी खात्री आहे की असं अनेक वेळा झालं असेल की तू सुद्धा हसत असशील स्टेजवर बसून म्हणजे प्रशांत दामले स्टेजवर असताना अरे प्रशांत दामले स्टेजवर असताना मला एकही असा प्रयोग आठवत नाही की मी आतमध्ये मेकअप करायला गेलोय मी प्रत्येक प्रयोग त्यांचा विंगेमध्ये उभा राहून बघितलेला आहे प्रत्येक प्रयोग आणि प्रत्येक वेळेला मला त्याच पंचला तितकंच हसायला यायचं मला असं वाटतं की प्रशांत दामले हे सळसळतं चैतन्य आहे ते एकदा रंगभूमीवरती आले की दुसरं कोणीही दिसत नाही तुम्ही जरी त्यांच्या समोर उभे असलात तरी तुम्हाला त्यांच्याकडे बघून इतकी ऊर्जा मिळते आणि त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा आहे स्वतःमध्ये की जरी तीन प्रयोग केले एका दिवसामध्ये चौथ्या प्रयोगाला जर रात्री ते असतील आणि प्रयोग संपल्यानंतर नुसतं ते पाणी मारतात आणि असे जस्ट आत्ता आंघोळ करून आलेत की काय इतका फ्रेश तो माणूस दिसतो आणि इतका तो एनर्जेटिक आहे पण हॅव्हिंग सेड दिस अमेय वाघ बरोबर पण करताना इतकी मजा आली की एकदम वेगळाच फाल्गुनराव बघायला मिळाला आणि तो जास्ती डिरेक्टरचा फाल्गुनराव होता इथे म्हणजे साक्षात प्रशांत दामले असल्यामुळे ते पण प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं आणि ते ना प्रशांतची अजून एक खासियत मला काय वाटते की सगळ्यांना तो सामावून घेतो प्रयोगामध्ये म्हणजे एक प्रयोग आतमध्ये चाललेला असतो आतल्या सगळ्या लोकांकरता हे एक प्रयोग चालू असतो म्हणजे राजूला विचार तो मध्येच पाय करेल ते कुणाला कळणार पण नाही तो काय करतोय पण ह्याला बरोबर कळेल की तो त्याच्याकडे बोट दाखवतो किंवा एकदा माझ्याकडे बघून काहीतरी करेल कारण मी विंगेत आहे त्याच्यामुळे इतकं अलर्ट राहायला लागायचं मला त्यांच्या समोर काम करताना की मला चुकून मी कॅरेक्टरच्या बाहेर पडून हसायला लागेन की काय आणि असं 2-4 वेळा झालेलं आहे की मला मी राहूलच नाही त्यांचा तो चेहरा आणि ते हावभाव बघून मी फुटलो आणि उलटा झालो आणि मी हसायला लागलो त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला फार फार मजा आली त्या बात आहे वा मग काय एकदा माझ्या फरमाईशीसाठी मानेली आपुली हो काय नाही आ आ आ
त्वाजरी त्वाजरी
हिताची ताव वांछितो हिताची ताव वांछितो खणुनी सन्मार्ग तो वरुनी सन्मार्ग तो धरी सदा सुमति ते काय बात आहे राहुल, मजा आली. मंडळी, मराठी संगीत रंगभूमीवरचा एक अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे आपण मगाशी त्याचा उल्लेख केला, मी असं म्हणतो की तो वटलेला चेक आहे ऍक्च्युली संगीत सौभद्र म्हणजे, बरोबर की नाही? म्हणजे बघा, आता 1882 मध्ये पहिला प्रयोग झाला आणि त्याच्यानंतर आज 150 वर्ष झाली तरी सुद्धा दिलवाले दुल्हनियाची गोष्ट ही सौभद्रवरून आलेली आहे. मित्राच्या लग्नात जायचा आणि म्हणजे लग्नात जाऊन आपली जोडी जमवायची साधारणपणे असं काहीतरी. पण आता सौभद्र राहुल तू केलेलं हे सगळं आतापर्यंतचं शेवटचं नाटक आणि मला असं वाटतं की आधीच्या 3 नाटकांचा सगळा एक्सपिरियन्स हा सौभद्र करताना तुझ्या पाठीशी भरपूर असेल. शिवाय आनंददादाचा तो पहिला अटेम्प्ट होता कृष्ण करण्याचा. मला असं विचारायचं की सौभद्र यशस्वी प्रचंड होण्याच्या मागे 2 कारणं आहेत, ती दोन्ही बरोबर आहेत का? बघ, पहिलं म्हणजे मी म्हटलं तसं खूप हा अनुभव नाटकांचा जमला होता, एवढे प्रयोग झाले होते. आणि दुसरं, तुझं काम 20 मिनिटात संपायचं. मला सगळ्यात ते आवडायचं की मी रेकॉर्ड सेट केला होता स्वतःला की किती मी लवकर त्याच्यातनं बाहेर पडून समोर पिठात बसतोय किंवा बाहेर जाऊन ते ऐकतोय. त्यामुळे मला सगळ्यात आवडलेलं नाटक हे सौभद्र होतं, कारण मला स्वाभाविक आहे. कारण का बघा, कट्यारमध्ये पहिल्या सीन पासून ते शेवटच्या सीन पर्यंत खास आहे, नंतर संशयगलोळ मध्ये पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत अश्विन शेठ, त्यानंतर मानापमानात परत पहिल्यापासून शेवटपर्यंत दर्या जर बरं म्हण म्हण गाणी म्हणा त्याच्यात सगळंच, म्हणजे ते काही सोपं नाही ना 3 नाटकात करणं. खरं सांगू, नाटकामध्ये गाण्याचा आनंद मिळत नाही गायकाला. हे मी सांगतो की ती जे गाण्याची एक, म्हणजे गायक म्हणून तुम्हाला गाताच येत नाही ना, त्याच्यामुळे गाण्याचा आनंद आपल्याला पूर्णपणे घेता येत नाही. म्हणजे सौभद्रमध्ये जरी माझं असं आहे आणि नाटकामध्ये हे पण खूप चुकीचं आहे, नंतर जे होत गेलं की माझी एकच एंट्री आहे ना, 2 गाणी आहेत ना, मी गाणार असं म्हणून जर सगळे गायला लागले तर मग त्यांनी नाटक अगदी त्याची अवस्था होते, दुरावस्था होते. अगदी खरं. आणि शेजारी कोण उभं आहे त्याचाही विचार करायला पाहिजे, म्हणजे त्यालाही कंटाळवण झालं तर काय उपयोग नाही. किंवा मागे एक तो किस्सा होता, कृष्ण रुक्मिणीचाच प्रवेश चालू होता, तर कसा झाला प्रयोग असं एक मान्यवर आले होते त्या नाटकाला, तर विचारलं करणारे जरा हौशी होते, तर त्यांनी सांगितलं की चांगला करताय प्रयोग, गाणी पण चांगली गाताय, पण कृष्णाला बघून म्हणाले की प्रिये पहा म्हणताना रुक्मिणीकडे एकदा तरी बघ. म्हणजे मग तसंच एकदा किर्लोस्करांना कोणीतरी अशा हौशी नाटक कंपनीने नवीन नाटक बघायला बोलवलं होतं, आणि जसं तू आत्ता म्हणतास की माझी 2 गाणी आहेत ना मी गातो, तसं त्यांचं तिथे गाण्यावर चाललं होतं. ते नाटक झाल्यावर किर्लोस्कर म्हणले त्यांना की हे तुमचं संगीत नाटकाचं जे जीव घेत आहे त्यासाठी थोडंसं संगीत थोडंसं नाटकातलं कमी करा, बाकी तुमचं नाटक चांगलं आहे. म्हणजे पण हे माहिती आहे का की माझे आजोबा सांगायचे, त्यांच्याकडे अनेक किस्से असायचे, तर सौभद्रातलाच त्यांनी एक किस्सा सांगितला होता की बलसागर तुम्ही वीर शिरोमणी हे जेव्हा गाणं चालू होतं ती चांगली तिकडे अरण्यामध्ये असते, आमच्या नाटकामध्ये ते अरण्य शोधायला लागायचं, पण समजून चालून की ती अरण्यामध्ये उभी आहे आणि तो अर्जुन तिकडून बघतोय की ही माझीच आहे का, अरे कोण आहे, मायासारखी दिसतेय. पण म्हणजे माझे आजोबा म्हणजे तो काळाचा दोष आहे, म्हणजे आता आपण ते बघून हसतो पण त्या काळामध्ये ते रेलेव्हंट होतं म्हणून ते तिथे आलं. सांगण्याचा मुद्दा हा की ती जी सुभद्रा होती त्यावेळेला, त्यांचं नाव आता मी घेत नाही पण आता माहितीही नसेल कोणाला, ते गात होते, म्हणजे स्त्री पार्टी होती, स्त्री पार्टी. तर ते अतिशय छान आणि गोड दिसायचे आणि गायचे असं त्यांची ख्याती होती. आणि अर्जुनाचा जो काम करत होता तो कंटाळला. मग त्या कॅरेक्टरला जे शोभणार नाहीत असे सगळे त्याचे साधारण
हावभाव चालू झाले आणि नंतर तू सरळ शिस्तीत विंगेत गेला, मिशी काढून ठेवली आणि विडी शिवलकावली त्याने, आणि तेवढ्यात त्या सुभद्रेला ते गाणं आवरायचा काय मोह झाला की त्यांनी ती तो झुरका आतमध्ये घेतलेला, तेवढ्यात तिने संपवलं, तिहाही घेतली आणि तू बाहेर आला तर मिशी तो विसरला. आणि मग प्रेक्षकांचं मनोरंजन झालं की अरे तेवढ्यात हा बहुतेक दाणी मिशी करून आलेली दिसतोय. तर असे प्रसंग पूर्वीच्या नाटकांमध्ये घडलेले आहेत, पण रसिक प्रेक्षक इतके दिलदार आहेत आपल्याकडे आणि इतके सहनशील आहेत की त्यांनी हे सगळं त्या गाण्याकरता सहन केलं. आणि त्या गाण्यामुळे गायक जेव्हा मोठे झाले, गाणी जेव्हा मोठी झाली, त्याच्यामुळे संगीत नाटकाची ही जी काय अवस्था आपण बघतो ती त्याच्यामुळे झाली. माझे आजोबा म्हणायचे की गाणं हे गाण्या त्या तेवढ्या पुरतंच जर आलं असतं तर त्याची गोडी तितकी राहिली असती. आणि पूर्वीचे सगळे ही लोक त्या तो दंडक पाळायचे, बालगंधर्व असतील, दीनानाथ असतील, ते म्हणायचे दीनानाथ मंगेशकर किंवा बालगंधर्व स्टेजवर आले की लोकांना नाटक बघितल्याचं पुण्य मिळून जायचं, नाटक बाजूला राहायचं, त्यांना फक्त ते गाणं ऐकण्याकरता त्यांचे कान आसुसलेले असायचे. त्यामुळे आणि हे अतिशय मातब्बर आणि समर्थ मंडळी होती, त्याच्यामुळे त्यांनी जे गायलं ते चांगलंच होतं, ते बावन कशी सोनंच होतं, त्याच्यामुळे ते लोकांना आवडलं. आताची जी नंतर नंतर त्याची अवस्था, त्याचे वेरियस, त्याच्या काय म्हणत त्याला नंतरच्या ज्या त्या गाण्याच्या इटरेशन व्हायला लागल्या, त्याच्यामध्ये तो कस नसल्यामुळे ते टिकलं नाही. मला असं कायम वाटतं की जर तो कस असेल, आता आम्ही 10-11 वर्ष संगीत नाटक करतोय, स्वतःची पाठ आपण थोपटायची नाही, पण का आवडलं ते लोकांना? राहुल देशपांडे होतं म्हणून नाही आवडलं, आनंद भाटे होता म्हणून नाही आवडलं, महेश काळे होता म्हणून आवडलं नाही, ते खरंच चांगलं गाणं होतं म्हणून लोकांना ते आवडलं. नाही आणि त्याच्यामध्ये राहुल असं वाटतं की प्रामाणिकपणाही होता, म्हणजे आपण याच्यामध्ये काही प्रचंड मोठं काहीतरी करतोय किंवा माझ्याकडे बघा वगैरे असा कुठचाही त्यामध्ये भाव नव्हता. हे फक्त जुन्या पिढीला, जुन्या पिढीचं काम नवीन पिढीला ओळख करून देणं हेही चांगलं आहे हे दाखवणं. आणि छोटा गंधर्वांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की नवीन गाणं, एखादं गाणं म्हणजे ते त्याच्यात आपल्याला सगळ्यांना मुभा असते, हे थोडस स्कूलिंग लेवलवर 10वी झाल्यासारखं झालं, पण मातब्बर लोकांनी गाऊन ठेवलेलं गाणं चांगल्या पद्धतीने गाऊन लोकांसमोर सादर करणं हे ग्रॅज्युएशनची लेवल झाली असं छोटा गंधर्वांनी म्हटलंय. त्यामुळे मला वाटतं की हा प्रामाणिकपणाच त्याच्या नाट्यसंगीत गाणं खायची गोष्ट नाहीये. मला एक मुद्दा म्हणून सगळ्या तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे जे कोण बघतायत ना, की नाट्यसंगीत हे सहज पेळणारी गोष्टच नव्हे, की त्याच्याकरता त्या काव्याचा जरी असेल तरी गाण्याचा खूप अभ्यास लागतो. आणि म्हणजे माझे आजोबा म्हणायचे ना की एखाद्या रागात जर ती असेल तर त्या रागाचा पाय मोडायला पाहिजे, कारण तुम्ही ते नाट्य पद गाताय, तुम्ही रागदारी गात नाही. पण हे एकीकडे, आणि दुसरीकडे मला असं वाटतं की म्हणून चला आता हा कोमल ऋषभने ह्याची मूर्छना करून ह्याच्यात जातो, बरं ते चक्रव्यूहासारखं असतं. म्हणजे छोटा गंधर्व असतील किंवा ही परत एक समर्थ मंडळी होती, त्याच्यामुळे त्यांना ते झेपलं, ते सहज नाही, ते परत आले. अर्जुन होते ते, आमच्याकडे सगळे अभिमन्यू आहे की ते आतमध्ये गेले की बाहेर कसं यायचं, त्याच्यामध्ये तो सगळा बेरंग होऊन जातो आणि ते अवघड होतं. त्यामुळे नाट्यसंगीत शिकवण्याकरता अशी काही वेगळी शाळा किंवा हे नाहीये, पण त्याचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर ते हाताळण्याची, म्हणजे गायची तुम्ही हे धाडसच म्हणतो मी, संगीत नाटकातलं एखादं पद गायचं म्हणजे ते धाडस आहे. आणि मग आता आनंद जेव्हा गातो तेव्हा डोळे मिटून ऐकत बसावं असं वाटतं, कारण तो त्याचं गातो. त्यामुळे तो जो एक स्वतःचा विचार आहे ना, तो आता दिसायला पाहिजे, कारण आता बालगंधर्व होऊन गेले, दीनानाथ मंगेशकर होऊन गेले, वसंतराव देशपांडे होऊन गेले, आपण काय करतो, आपण त्यांच्या छायेमध्ये जरी असलो. मला ही गोष्ट मुद्दामून सांगायची की माझ्या गुरुजींनी मला जर काही शिकवलं असेल, महत्वाची गोष्ट काय शिकवली, तुझ्या आवाजाच्या पद्धतीने तुझं गाणं तयार कर. अगदी खरं, ही गोष्ट मला मुकुल काकांनी सांगितली होती की मी गातो म्हणून माझ्यासारखा गाऊ नकोस, किंबहुना प्रत्येक आवाजाची एक प्लस असतात, मायनस असतात, आणि तुझ्या कक्षा ह्या तुलाच पडताळायला पाहिजे आणि रुंदावायला पाहिजे, दोन्ही गोष्टी. त्यामुळे जसं प्रत्येक आवाज युनिक असतो, तसं प्रत्येक आवाजात येणारा तुम्ही व्यक्त होण्याची पद्धत पण युनिक असते. त्यामुळे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चांगल्या माणसाचं अनुकरण जरूर करावं. जसं मी कुमारजींचं केलं, जसं यांनी भीमसेनजींचं केलं असेल, बालगंधर्वांचं केलं असेल, पण आज हा भीमसेनजी गात नाही, आज बालगंधर्व गात नाही, मी वसंतराव गाऊ शकत नाही,
पण मी जे गातो हे माझं गाणं आहे हे मला मी नक्की सांगू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वसंतराव दिसतील, त्याच्यामध्ये भीमसेनजी दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीतरी कुमारजी दिसतील, अभिषेकी बुवा पण दिसतील आणि किशोरीताई दिसतील. पण ते त्यांचं म्हणून येत नाही, ते माझं म्हणूनच बाहेर पडतं. वा वा, अगदी अगदी खरं. आणि हे फार महत्त्वाचं पॉईंट हे मुद्दामून मला आज आजच्या मुलांना सांगावं असं वाटतं की आपल्यामध्ये इन्फ्लुएन्स असतात ना. तुझा आवाज कसा आहे, किशोर सारखा आहे का रफी सारखा आहे, असं मी खूप लहानपणापासून ऐकत आलो की अरे किशोर सारखा रफी सारखा आहे, माझा आवाज माझ्यासारखा आहे ना. पण ते कळण्याकरता आणि समजण्याकरता तितकं वय आणि तितका अनुभव यायला पाहिजे. मला असं वाटतं मंडळी नेहमी की मी आनंददाशी आम्ही आजच सकाळी असं बोलत होतो की नवीन परंपरा टिकवण्याचा एक मोठा मार्ग असा आहे की जो जुन्या परंपरेला नवीन कुठच्याही तंत्रज्ञानाची किंवा विचारांची जोड दिली तरच ती परंपरा टिकते. पण ह्याचा अर्थ की आपण त्या परंपरेसारखं नवीन करत राहायचं असं म्हणून परंपरा टिकत नाही. त्यासाठी परंपरेचा योग्य तो अभ्यासही करायला लागतो. त्यामुळे मला वाटतं आज राहुल आणि आनंद आणि सगळी मंडळी हा अतिशय विचार प्रगल्भतेने मांडतायत आणि त्याच्याचमुळे ही वेबसिरीज सुद्धा ही परंपरा टिकवण्याचा एक मार्ग आहे असं मला वाटतं आपण नवीन पद्धतीने केलेला. तर अशा पद्धतीने आपण जर बोलत राहिलो तर हा एपिसोड अविरत चालत राहील. त्यामुळे आपल्याला हा एपिसोड आता संपवायला हवाय आणि हा संपवण्याचा अतिशय उत्तम मार्ग असा असू शकतो की आनंद आणि राहुल एकत्र मिळून आज एक गाणं तुमच्यापुढे सादर करतील. तर गाणं कुठचं ते तुम्हीच ठरवा आणि आपण एपिसोडच्या सांगताकडे येऊया. धन्यवाद. सौभद्रमधलंच एक गाणं आम्ही निवडलेलं आहे आणि माझं अतिशय आवडतं गाणं आहे ते नारदाच्या तोंडी गाणं आहे. त्याच्यामुळे नाटकात ते राहुल गातो परंतु अतिशय आवडतं मला भीमसेनजी पण हे गाणं गायचं आहे. त्यामुळे माझा तो अजून एक दुवा आहे त्या गाण्याशी. तर त्या गाण्याने सांगता करूयात आपण. राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर पांडपट गोविंद जय जय सत्य पांडपट गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय
जय बलव स्तुति नींद जय जय रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधा धर मधु मिलिंद जय जय राधा धर मधु मिलिंद रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधा धर मधु मिलिंद जय जय राधर मधु मिलिंद मधु मिलिंद मधु मिलिंद गंधर्वगांच्या दुसऱ्या पर्वाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.